नमस्कार, सुस्वागतम। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू। तो आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल फुबत फू। नीलेश भाऊ बोलायचं, माझ्या तुमच्याशी बोलायचं। इथे शूट चालू आहे, आजोबा शांत बसा, नंतर बोलू। शांत बस। तर स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं, स्वप्नील जोशी सर। सर, आज निर्मितीताई नाही आल्या। हो, काही कारणामुळे आज ताई येऊ शकली नाही शूटिंगला, पण मी असं ऐकलंय की तिने तिची एक बारीकशी रिप्लेसमेंट पाठवली म्हणून। संदील भाऊ, मला निलेश भावांशी बोलायचं। निलेश भाऊ, बोलायचं आवडती गोष्ट बोलायची। कोण? ठीक आहे, पटकन बोला आणि खाली जाऊन बसा। नाही काय, आमच्या गावात प्रोग्राम आहे आणि आम्हाला गेस्ट म्हणून सेलिब्रिटी हवाय। पैशाचा प्रॉब्लेम नाही, सॉलिड पैसे मिळतील, पण सेलिब्रिटी बेस्टात बेस्ट हवाय। सुपारी आली घरा, तिला तिथेच कापा। एक मिनिट फक्त घेतो। सई, पाय दुखत असतील ना बाळ तुझी, जरा 5 मिनिट बसते। थँक्यू। हिला एवढंच पाहिजे असत, सेलिब्रिटी टॉपची हवे। स्वप्नील सर, गावावरून आले, आमच्या सासवड वरून, आमच्या आजोबा आहेत आमचे, एक दोन चालू दे, चालू दे, चालू दे। हा, बोला बोला। सेलिब्रिटी टॉपची हवे? हा, कोणाला बोलवू? मी आहे ना टॉपचं सेलिब्रिटी, रस्त्यावर कुणालाही विचारा, पोरं सांगतात आम्हाला निलेश साबळे आवडतो फक्त। रस्त्यावर आले का तुम्ही? असं नाही, सुरुवात आहे माझी आता। नाना म्हणजे सेलिब्रिटी म्हणजे भरत जाधव, मकरंद अनासपुरे, तशी। त्यांना कशाला घेताय? ते खूप पैसे घेतात, मला घेऊन जावा। हे बघा, आता भरतला तुम्ही बोलवलं, भरत काय करणार? फीत कापणार आणि भाषण करणार, मला आवडलेलं आहे, तुम्हाला शुभेच्छा, दुकान खूप चालू। नंतर हसणार, मकरंद बरोबर उलट करतो, पहिल्यांदा हसतो नंतर बोलणार। मला फार आवडलेलं आहे तुमचं सोन्या चांदीचं दुकान, असंच पुढेही चालू राहो, जातो मी। त्यापेक्षा मला घ्या ना ऑल इन वन। म्हणजे तुम्ही येणार आमच्या गावात सेलिब्रिटी म्हणून? कार्यक्रम कसला आहे? सलूनचं ओपनिंग आहे। सलून तर सलून सुरुवात झाली आपली। नाही नाही, तसं नाही, यायचं आणि लोकांच्या दाढ्या करायच्या। दाढ्या करायच्या? हो, शेविंग। 5 लोकांना बसवणार, डिफरंट शेप अँड साईज, तुमच्या हातात ब्रश आणि वाटी आणि गरम पाणी वगैरे देणार, आणि हे आणि असं नाही, असं हो हो, असलं काहीतरी काम सांगू नका। कधी हा कार्यक्रम? उद्या। मला उद्या वेळच नाही, उद्या माझं शूटिंग आहे, जमणार नाही आपल्याला। मग परवा या। परवा काय आता? नाही, परवा महिला मंडळाचं ओपनिंग आहे। असल्या कार्यक्रमाला बोलो, महिलांमध्ये मी जाम फेमस, आता सईला विचारा। अहो, तुमच्या कानपुरात हडताल आहे का? मी महिला जयवर्धनेचं महिला नाही, महिला म्हटलं, महिला महिला। हो, महिला। डर्टी, गावात गटर, कचरा, घाण, नाळे वगैरे हे सगळं जमा झालंय, महिला, आणि त्याला साफ करायचं मंडळ आहे आमच्याकडे। त्याला तुम्ही महिला मंडळ म्हणता, तिथं मी येऊन काय करू? अहो, तुम्ही यायचा, हातात झाडू घ्यायचा, गटरात उभिरायचा आणि मग महिला गोळा करायचा, टोकरी टाकायचा, टोकरी ठेवा आणि मग पोजिंग करायचा। पोजिंग कसं? असं, हो, काय काय फोटो फोटो। हा, कसा दिसेल मी असं गटारात उभारून फोटो वगैरे करतात? शी, बेस्ट काय बेस्ट, मी असली काही काम करत नाही। हे बघा, मला हे जमणार नाही। आजोबा प्लीज समोर बसा, आमचे गेस्ट येणार आहेत ब्रिजेशजी, मी त्यांचं स्वागत करणार आहे इथं। म्हणजे पुढच्या आठवड्याला? नाही, अरे हा माणूस सोडतच नाही यार। पुढच्या महिन्यात या तुम्ही लग्नाच्या वरातील, नाचायला तरी या। फक्त नाचायचंय ना? तोंडातून आग बीक काढत असलं काय नाही ना? आपण तयार नाचायचं, यायचं आणि 10 लाख रुपये मिळतील। 10 लाख फक्त नाचायचे? काय म्हणत, कसं काय? अहो, जिथून वाड्यात नाचत नाचत जाणार ना, तो नॅक्सलाइट एरिया आहे। म्हणजे इथे धद्दाना 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 आणि तिथून भगाना भगाना भगाना, म्हणजे तुम्ही नाचत नाचत जाणार आणि नॅक्सलाइट लोक गोळ्या सोडणार तुमच्यावर, आणि तुम्ही गेले की तुमच्या फॅमिलीला 10 लाख रुपये द्यावे लागतील ना। तरीच म्हणलं, 10 लाख कसे काय तुम्ही देणार? हे बघा आजोबा, हे मला असं काही जमणार नाही, मी तुम्हाला सांगितलं ना मला वेळ नाहीये, आमचे गेस्ट येणार आहेत ब्रिजेशजी, तुम्ही प्लीज समोर बसा। तू नाही येणार? नाही येत जा। नक्की? अजिबात येणार नाही। तुम्हाला ओळखत नाही? नाही ओळखत, का ओळखू मी यांना? माझा हातात नाग आहे मोठा, मी काय करू? माझी मित्रता मोठा काळ्या नागाशी आहे आणि त्याचं नाव स्वप्नील नाही। बघ ना, अरे हा काय करतोय माणूस? ऐ सडसुंगा, ऐ सडसुंगा,
तूने अपनी माँ का दूध नहीं पिया होगा, मेरे हाथ की चाय तो पी ले। चुप्पी सर, नागोबा दादा एक मिनट, अरे तू या नागाला ओळखलं नाहीस का? नाही सर। तू या नागाला ओळखलं नाहीस? नाही नाही। अरे या नागाने आपल्या कॉमेडीचं जे जहर आहे ना ते अख्ख्या भारतात पसरवलंय। बापरे। कारण हाच आहे द वन अँड ओनली द व्हेरी टॅलेंटेड द व्हेरी वर्सटाईल राजेश शिरजी। क्या बात है, निजाम घाबरलो तो याला भले भले घाबरतात। नाही घाबरलो मी का, जर हा म्हटलं तर हो येतो मी। क्या बात है ब्रजेश, क्या अप्रतिम मराठी बोलतोस तू, क्या बात है। फॅन एकदा जोरदार टाळ्या। ठीक आहे म्हणतो आपण ब्रजेशला तिकडे बसवूया, ब्रजेश आपला गेस्ट आहे आणि ते येतात आलेच आहेत। समजा थोडस पैसे मिळाले एखाद्या करूया। तू काम करायला लागलास की आपण लगेच सुपारीचं बघू। लगेच 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 लगेच।